नमस्कार, मी सरिता पवार। न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत, त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती। आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढले। दरम्यान या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ठोक याने महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते। त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला आपल्या घरी नेले, त्यानंतर त्याने त्या महिलेवर अत्याचार केले। महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली, त्यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो पळून गेला। पीडित महिलेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेश विरुद्ध भादवी कलम 376, 376(2), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली। आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। कर्ज नको, आधी अधिकृत परवाना द्या असे सांगत मुंबईतील फेरीवाल्यांनी पीएम स्वनिधी योजनेकडे पाठ फिरवली आहे। रखडलेल्या फेरीवाला धोरण निश्चितीसाठी टाउन वेडिंग कमिटीची निवडणूक होणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या 32,000 फेरीवाला मतदार यादीवर हरकती सूचना घेऊन ती राज्य कामगार आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे। भविष्यात अधिकृत परवान्यासाठी त्यांची ग्राह्यता धरण्यात येईल का? शिवाय एवढ्या कर्जाची गरज लागणार नसल्याने त्या कर्जाचे करायचे काय असा प्रश्न फेरीवाल्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी उपस्थित केला आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कचराभूमीवर प्रस्तावित असलेल्या अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहराच्या संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, मात्र काही स्थानिकांनी या सर्वेक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे विरोध करणाऱ्यांविरुद्ध बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वेक्षणानंतर येत्या 9 महिन्यात प्रकल्प मार्गी लावण्याची आशा आहे। ठाणे महापालिकेच्या जाहिरात शुल्काची रक्कम थकवणाऱ्या विविध होल्डिंग धारकांचे जाहिरात फलक उतरवण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली। या कारवाईच्या दणक्यानंतर होल्डिंग धारकांनी 63 लाखाची थकीत रक्कम पालिकेकडे जमा केली आहे। महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 500 खाटांची क्षमता वाढवण्याबरोबरच तिथे पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर प्रशासनाने भर देण्यास सुरुवात केली आहे। याचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर कळवा रुग्णालयात आता उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आजारांच्या माहितीची संगणकात नोंद करून रुग्णांना नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे। या क्रमांकाच्या आधारे डॉक्टरांना एका क्लिकवर संबंधित रुग्णांची माहिती मिळून त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे। रविवारी पहाटे उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताचा अखेर सीसीटीव्ही समोर आलाय। वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा, कार आणि पार्क केलेल्या इतर वाहनांना जोरदार धडक देत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय। मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या 22 वर्ष लवेश केवल रामाने याने हा अपघात केलाय। यात निष्पाप सुमोदित जाना, अंजली जाना आणि शंभू चव्हाण या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता। या अपघाता प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी लवेशला अटक केली आहे। सकाळी 5 वाजता उल्हासनगर मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये अंगावर थुंकण्याच्या वादात जोरदार हाणामारी झाल्याची घटना शहरात घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शंकर ढकणे आणि त्याचे 2 मित्र कॅम्प नंबर 3 परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते। त्यावेळी अनुराग विश्वकर्मा आणि अन्य 2 जण रोडवर उभे होते। यावेळी या 2 गटात अंगावर थुंकण्यावरून वाद झाला, त्यांचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले। या भांडणात शंकरची 3 तोळ्याची चैन चोरीला गेल्याने शंकर याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात NC तक्रार दाखल केली आहे।